नमस्कार, मी मंजुषा, MSP रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल बालूशाही बनवणार आहोत आणि ती ही खूप सोप्या पद्धतीने। तर चला बालूशाही बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून MSP रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि याआधी मी बऱ्याच काही दिवाळी स्पेशल रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे, त्यात आपण आता मैदा टाकणार आहोत। या ठिकाणी मी ह्या बाऊलने 3 बाऊल मैदा घेणार आहे। तुम्ही मैद्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता। आपण मैदा घेण्याआधी आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी मैदा आधीच चाळून घेतलेला आहे। वजनाने म्हटलं तर आपला मैदा 300 ग्रॅम आहे। अशा प्रकारे ह्या बाऊलने आपण 3 बाऊल मैदा घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही एक बाऊल सेट करू शकता। आता आपण 1 चिमूट मीठ टाकणार आहोत। आपलं मीठ टाकून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1/2 चमची बेकिंग पावडर टाकत आहोत। बघू शकता तुम्ही 1/2 चमची घेतलेला आहे मी। अशा प्रकारे आपण बेकिंग पावडर टाकून दिलेला आहे। आता आपण मीठ आणि बेकिंग पावडर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण त्याच बाऊलने 1 बाऊल तूप घेतलेला आहे। आपल्याला तूप रूम टेम्परेचर घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण 1 बाऊल तूप टाकून देणार आहोत। या ठिकाणी मी 300 ग्रॅम मैद्यासाठी 100 ग्रॅम तूप घेतलेला आहे। आता आपण हाताने मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपलं जे तूप टाकलेलं आहे ते व्यवस्थित मैद्यात मिक्स होईल। आपल्याला तूप हाताच्या साह्यानेच मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपण तूप मैद्यात छान मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान मिक्स झालेलं आहे आपलं तूप। अशा प्रकारे आपलं तूप मिक्स झालं पाहिजे, तेव्हाच आपल्या बालूशाहीला छान लेअर पडतात। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मैदा मळून घेणार आहोत। आपल्याला मैद्यामध्ये एकदाच पाणी नाही टाकायचं आहे, नाहीतर आपला मैदा पातळ होऊ शकतो। म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत। मी ज्या प्रकारे मैदा मळत आहे तशाच प्रकारे आपल्याला मैदा मळायचा आहे, तेव्हाच आपल्या बालूशाहीला छान लेअर पडतात। बघू शकता तुम्ही मी अगदी हलक्या हाताने मैदा मळून घेत आहे। अशाच प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मैदा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला मैदा मळून तयार झालेला आहे। आता आपण पाण्याचा बिलकुल यूज नाही करणार आहोत। जे साईडला मैद्याचं राहिलेलं आहे ते अगदी चिपकत जाणार आहोत, जो डो तयार केलेला आहे आपण त्याला। अशा प्रकारे आपला मैदा मळून तयार झालेला आहे। आपण याला अगदी सॉफ्ट नाही करणार आहोत। अशाच प्रकारे आपण मैदा आता 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून देणार आहोत। बघा मी मैदा कशा प्रकारे मळलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे। आता आपण याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। या ठिकाणी आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यात आपण आता साखर टाकणार आहोत। या ठिकाणी मी ह्या बाऊलने 2 बाऊल साखर टाकत आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता। या ठिकाणी आपण 3 बाऊल मैद्यासाठी 2 बाऊल साखर घेतलेली आहे। आता आपण साखरेमध्ये पाणी टाकणार आहोत। या ठिकाणी आपण ज्या बाऊलने 2 बाऊल साखर घेतलेली आहे
त्याच बाउलने आपल्याला दीड बाउल पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे आपण पाणी टाकून दिलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत आणि साखर व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली साखर मेल्ट झालेली आहे आणि पाकाला देखील छान उकडी आलेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान उकडत आहे आपला पाक। आता आपण पाक चेक करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला पाक एकतारी नाही बनवायचा आहे। या ठिकाणी मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि चमचीत थोडा पाक घेतलेला आहे। बघा अशा प्रकारे आपला हलका चिकट झाला पाहिजे पाक, तेव्हाच आपल्या बालुशाहीमध्ये पाक जातो, म्हणजेच आपली बालुशाही पाक ऍब्सॉर्ब करते। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। आता आपण यामध्ये एक चिमूट ऑरेंज फूड कलर टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण ऑरेंज फूड कलर टाकून दिलेला आहे। फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे। आपला पाक रेडी झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत। अशा प्रकारे आपल्या मैद्याला मोडून 15 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। आपल्याला मैदा सॉफ्ट नाही बनवायचा आहे, नुसतंच अशा प्रकारे मैद्याला ओढून घ्यायचं आहे। आपण जर मैदा सॉफ्ट बनवला तर आपल्या बालुशाहीला लेअर पडत नाही, म्हणजेच आपल्या बालुशाहीला लेअर येत नाही। आपल्याला अशाच प्रकारे मैदा थोडा ओढून ओढून सॉफ्ट बनवायचा आहे। बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे मैदा सॉफ्ट बनवलेला आहे। आता आपण छोटासा गोळा घेतलेला आहे, असाच आपल्याला बिलकुल हातात ठेवायचा आहे, बिलकुल त्याला सॉफ्ट नाही बनवायचा आहे। अशा प्रकारे आपण छोटासा गोळा हातात ठेवलेला आहे आणि फिरवत फिरवत त्याचा छान गोल डो तयार करायचा आहे। बघू शकता तुम्ही आपण आता त्याला प्रेस करत आहोत। अशा प्रकारे आपण प्रेस केलेला आहे आणि मध्ये होल पाडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण बोटाच्या साह्याने होल पाडून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान लेअर दिसत आहेत। अशाच प्रकारे आपण सगळ्या बालुशाह्या तयार करून घेणार आहोत। आपली बालुशाही रेडी झालेली आहे। आता आपण हिला फ्राय करून घेणार आहोत। या ठिकाणी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपली गॅसची फ्लेम ऑन आहे। आपलं तेल गरम झालं आहे की नाही आपण चेक करणार आहोत। या ठिकाणी मी जो मळून घेतलेला मैदा आहे त्याचा छोटासा तुकडा टाकून बघणार आहोत। बघा अशा प्रकारे आपण तुकडा टाकून बघितलेला आहे, तो छान तळून वरती आलेला आहे, म्हणजेच आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये ज्या तयार करून घेतलेल्या बालुशाही आहेत त्या टाकणार आहोत। आपल्याला बालुशाही तळताना आपली गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। मी या ठिकाणी छोट्या साईजची बालुशाही तयार केलेली आहे, तुम्ही मोठी साईजही तयार करू शकता। आपल्या कढईत जेवढ्या बालुशाही बसतील तेवढ्याच आपल्याला टाकायचे आहेत। अशा प्रकारे आपण बालुशाही टाकून दिलेल्या आहेत। आपल्याला बालुशाही लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत। आता आपण बालुशाहीची साईड चेंज करणार आहोत। बघा आपली बालुशाही किती मोठी झालेली आहे। आपण जेव्हा बालुशाही तेलात टाकली तेव्हा खूप छोटी होती, साईजमध्ये थोडी बालुशाही मोठी झालेली आहे, म्हणजेच आपली बालुशाही छान फुललेली आहे। अशा प्रकारे आपल्याला साईड चेंज करायची आहे। अशा प्रकारे आपण अलटून पलटून बालुशाही फ्राय करून घेणार आहोत। आपल्या बालुशाहीचा कलर छान चेंज झालेला आहे, म्हणजेच आपली बालुशाही तळून तयार झालेली आहे। आता आपण ही बालुशाही पाकात टाकणार आहोत। या ठिकाणी मी पाक घेतलेला आहे, त्यात आपण आता बालुशाही टाकणार आहोत। आपल्याला बालुशाही टाकताना आपला पाक गरम हवा आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या बालुशाही पाकात टाकून दिलेल्या आहेत।
आपल्याला बालुशाही पाकामध्ये अलटून पलटून 5 मिनिटं भिजून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली बालुशाही रेडी झालेली आहे। मी या ठिकाणी बालुशाहीवरती काही पिस्त्याचे काप टाकून गार्निश करून घेतलेला आहे। बघा आपल्या बालुशाहीला किती छान कलर आलेला आहे। या ठिकाणी आपण ऑरेंज फूड कलर यूज केल्यामुळे आपल्या बालुशाहीला खूप छान कलर आलेला आहे। बघा आपल्या बालुशाहीला किती छान लेयर आलेले आहेत। तुम्हाला जर आमचा बालुशाहीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।